नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। सांगली शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक यांच्या वतीने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती व स्वर्गीय खासदार डीजे पाटील यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त काँग्रेसच्या नेते जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले। सांगली शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद शेख, अल्पसंख्याक प्रवक्ते संतोष पाटील यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते। या कार्यक्रमावेळी पुष्पहार अर्पण करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून फोटोला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले। महिला सक्षमीकरण यासाठी व महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। महिलांना रोजगार निर्मितीसाठी सहारा महिला रोजगार निर्मिती केंद्राचे उद्घाटन व कोरोनाच्या काळात कार्य केले, महिलांना कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले। सहारा रोजगार निर्मिती केंद्र ही संस्था महिलांनी महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी स्थापन करण्यात आली आहे। संस्थांचे अध्यक्ष अंजुम शेख यांच्या पुढाकाराने ही संस्था चालवली जाणार आहे। महिलांना रोजगार निर्मिती करण्यासाठी, महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी ही संस्था कार्यरत राहणार आहे। यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, जावेद शेख, संतोष पाटील, अंजुम शेख, प्रियंका पाटील, आशा पाटील, कुतुबुद्दीन मुजावर, मुफीद कोळेकर, स्वप्नील शेट्टे, सुशांत कदम, महाराज बी जमादार, नीलोफर शेख तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते व संस्थेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महिलांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही आज रोजगार सहारा रोजगार महिला केंद्र काढले आहे। त्यासाठी आज काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील उपस्थित होत्या, त्यांचेही मी आभार मानते। तसेच पाटील साहेब उद्योग निरीक्षक त्यांचेही मी आभार मानते। तसेच आज सर्व जमलेले महिला त्यांचेही मी आभारी आहे। आज पाटील साहेबांनी सर्व महिलांना रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन केले आहे। जरी कुणाला काही अडचण असेल तर आमच्या रोजगार निर्मिती केंद्राला भेट देऊन तिथून आम्ही सगळं रोजगार पुरवण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे। कोरोनाच्या काळात महिला बेरोजगार झालेल्या आहेत, त्यामुळे आमच्या रोजगार निर्मितीला तुम्ही भेट द्या। आम्ही तुम्हाला वचन देतो की तुमचे रोजगार निर्मितीची आम्ही जे काही अडचण असेल ते आम्ही पूर्ण करू। धन्यवाद। जीजी पाटील, मी यांची कन्या प्रियंका पाटील दोन शब्द सांगत आहे की त्यांनी स्वर्गीय जीजी पाटील 1985 ते 1999 पर्यंत खासदारके होते। त्यांनी गोरगरिबांसाठी व इंदिरा गांधीच्या या नावाखाली त्यांनी झोपडपट्टीची स्थापना केली। गोरगरिबांना त्यांनी जे मदत जी केली आहे, त्यांची जो पुनर्वसन केंद्र किंवा मध्ये जे महापूर आलेला आहे त्याच्यात पण त्यांनी हे केले। तर आज जे जावेद साहेबांनी जे आज उभा केले सहारा महिला केंद्र, या ह्याला आम्ही जो धडपड करत आहोत की बेरोजगार महिला आहेत त्यांना पण आम्ही काहीतरी मार्गदर्शन, त्यांना काहीतरी स्वतः स्वावलंबी बनवून हे करण्यासाठी मी हे करेन। यासाठी जो अंजुम शेख या ज्या अध्यक्ष आहेत त्या तुम्हाला जे काय मार्गदर्शन मदत जे लागेल त्या पूर्णपणे आम्ही जो होईल तेव्हा तुम्हाला मी मदत करायला सकाळ आभारी होते। आणि तुम्ही जे आज इंदिरा गांधी जयंती व डीजी पाटील पुण्यतिथी या निमित्त आपण जे आला याबद्दल मी अत्यंत आभारी व ऋणबंधन आहे, यासाठी मी अत्यंत आभारी। आज या ठिकाणी शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याकांच्या वतीने दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांची आज या ठिकाणी जयंती व स्वर्गीय खासदार डी जी पाटील यांची आज या ठिकाणी पुण्यतिथी आम्ही साजरी केली। आज शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आमचे अध्यक्ष जावेदभाई शेख, मी स्वतः आणि अजून आमचे 2-3 संयोजक या ठिकाणी या कार्यक्रमाचे नियोजन केलं होतं। या कार्यक्रमास पुष्पहार अर्पण करण्यासाठी आमच्या नेत्या सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य व मार्केट कमिटीच्या संचालिका आदरणीय वहिनीसाहेब या ठिकाणी येऊन गेल्या। त्यांच्या हस्ते फोटोज पुष्पहार अर्पण झाला आणि अभिवादन केलं। या ठिकाणी आज महिलांसाठी एक छोटासा मेळावा घेतला होता आणि महिला रोजगार निर्मितीसाठी आम्ही आज सहारा महिला रोजगार निर्मिती केंद्राची स्थापना केली। या महिलांनी महिलांसाठी चालवलेली एक संस्था, त्या संस्थेचे अध्यक्ष अंजुम शेख, प्रियंका पाटील, अनुराधा शेट्टे व जन्नत नाईकोडी, शमशदा नाईकोडी व इतर महिला या ठिकाणी मिळून महिलांसाठी इथून पुढच्या काळामध्ये ज्या काही महिलांना रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन किंवा येणाऱ्या अडचणी सोडवण्याचं काम या ठिकाणी इथून पुढे आम्ही चालू करू। आज मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी NS पाटील साहेब या ठिकाणी येऊन मार्गदर्शन केले। त्या आज आम्ही आज
ज्या महिला इथं आल्या त्यांचं एक फॉर्म भरून घेतो आहे, त्यांची माहिती भरून घेतो आहे की सगळी माहिती या ठिकाणी कलेक्ट करून त्यांचं एक डाटा तयार केला जाईल आणि सांगलीमध्ये हळूहळू आम्ही प्रत्येक गल्लीत प्रत्येक भागात प्रत्येक वार्डामध्ये एक स्वतंत्र सहारा महिला ग्रुपची स्थापना करून त्याद्वारे महिलांच्या काही समस्या रोजगाराच्या असतील त्या ठिकाणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. आम्ही या ठिकाणी आज वहिनी साहेब आले आणि त्यांना विनंती केली की या सांगली शहरामध्ये गेले 30 वर्ष झालं स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचा चबुतरा तयार आहे, परंतु त्या ठिकाणी पुतळा का उभा राहत नाही. तरी आम्हाला आज आमच्या नेत्या वहिनी साहेब यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं की थोड्या दिवसांनी आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून काय अडचणी आहेत त्या दूर करून स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचा पुतळा आपण उभा करू अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. आमच्या आज या कार्यक्रमात जावेदभाई शेख, मी स्वतः संतोष पटेल, मोपित कोळेकर, कोणकोणी मुजावर, पाशा पटेल, सावंत गुरुजी व स्वप्नील शेटे, अनमोल पाटील व अनेक कार्यकर्ते या ठिकाणी, सुशांत कदम व अनेक या ठिकाणी कार्यकर्ते आले, त्यांचं आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि संयोजन केलं. तसंच आशा पाटील या ठिकाणी महिलांच्या जम्बू सय्यद गुरुजी या ठिकाणी आले, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.